पाहिजे ती तिथे मिळण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ आहे, त्याची माहिती आहे, त्याचा ऑडिओ आहे, छान छान पिक्चर आहे. तुम्हाला एखादा नवीन गावाला जायचं आहे तर त्या गावाला कसं जायचं आणि किती खर्च येतो, किती किलोमीटर आहे, कुठल्या रूटनी जायचं, ते प्रत्यक्ष ते गाव कसं दिसतं, प्रत्येक बिल्डिंग कसं दिसतं, प्रत्येक गोष्टी. पूर्वी आम्ही ज्या वेळी लहान होतो आमच्या कल्पनेला मर्यादा होती, आणि नंतर प्रत्यक्ष ते काय आहे, नदी, नदीचा अभ्यास आहे, नदी पाहू शकता, समुद्राचा अभ्यास आहे, समुद्र पाहू शकता, पर्वताचा अभ्यास आहे, पर्वत पाहू शकता. असे ग्लोबल क्लासरूम मध्ये न केवळ माणसं तर तुम्हाला वस्तू, विषय, स्थान, माणसं सगळ्या गोष्टी आपण ग्लोबल क्लासरूमच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी ग्लोबल क्लासरूम का करावं असं वाटतं सांगतो. मला असं लक्षात आलं की मुलांची क्षमता फक्त 6 विषय किंवा 10 विषयाची नाहीये. मुलांची क्षमता फक्त 6 विषय शिकण्याची किंवा 10 विषय, त्यांची क्षमता अफाट आहे, अनंत आहे. आणि ते अजून अनुभवलेली नाही, अजून शिक्षकांनी सुद्धा ते समजून घेतलेले नाहीये. कारण काय की त्यांना त्यावेळी, ते जे यावेळी लहान होते त्यावेळी त्यांना ही सुविधा नव्हती. आता त्यांना कळून चुकले. आता आपल्या सरांची सुधारणा घ्यायला 6 महिने ते प्रयत्न केले आणि ग्लोबल क्लासरूम आज सुरू झाला. आणि या ग्लोबल क्लासरूम मधून एकच माणूस शिकवत नसतो. ग्लोबल क्लासरूम मधून कितीही माणसं, तुम्हाला हवी ती माणसं, अगदी जर तुम्हाला वाटलं की एखाद्या चित्रपटातील छान काम करणारी एखादे हिरोईन असेल किंवा हिरो असतील त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायचे तर ते आपल्यासाठी येऊ शकतील, किंवा कलाकार येऊ शकतील आणि म्युझिशियन येऊ शकतील. अनेक अनेक गोष्टी. आता जर तुम्हाला मी विचारलं कोणाशी बोलायला आवडेल, भारतातील कुठल्या व्यक्तीशी मला बोलायला आवडेल किंवा कुठल्या प्रकारच्या माणसांशी तुम्हाला बोलायला आवडेल, तर तुम्ही काय उत्तर द्याल मला? तुमच्या वर्गात असताना तुम्हाला काहीतरी नवीन छान बघायचं आहे, कोणाला तरी भेटायचं आहे आणि आपण त्यांना ऑनलाईन बोलवणार आहोत, तर कोणाला बोलायला आवडेल? कोण सांगा मला, कोणा कोणाला बोलवायला आवडेल? हा सांगा, तुझं नाव सांगा, कोणा कोणाला बोलवायला आवडेल तुम्हाला सांगा. हा सांगू शकाल का? आपण कनेक्ट करू तुला, बोलशील का आपण त्यावेळी समोर आलेले असताना? हा बोलशील. आणखी कोणाला कोणाला भेटायचं? उत्तम व्यक्तीशी बोलू. हा बोल, तुला कोणाला भेटायचं? तुला कोणाला भेटायचं? आणखी कोणाला कुठे भेटायचं? हा कोण सांगणार आहे? हा हा आणखी कोणाला भेट भेटावंसं वाटतं? कोण सांगणार? हा सांगा बघू. हा सांगा, सैनिकांना भेटावंसं वाटतं काय म्हणतात? आणखी कोण सांगणार? कोण सांगणार? हा कोण सांगणार? हा सचिन तेंडुलकरला भेटावंसं वाटतं. आणखी कोण सांगणार? आणखी कोण सांगणार? आणखी कोण सांगणार? लहान मुलांचे पिक्चर असतात ते पाहायला आवडेल तुम्हाला. लहान मुलांचे छान शिक्षक शैक्षणिक व्हिडिओ असतात किंवा पिक्चर असतात, ती सगळी गोष्ट आपण ग्लोबल क्लासरूममध्ये पाहिलं तर आपण एका छोट्या मोबाईलमध्ये पाहायला, मला दिसायला किती लहान आहे एवढेच लहान, पण एवढेच लहानमध्ये सुद्धा आपण ग्लोबल क्लासरूम तयार करू शकतो. ग्लोबल क्लासरूममध्ये कितीही दूर असलेला माणूस किंवा एक विषय आपल्याला प्राप्त होऊ शकतो. ही ग्लोबल क्लासरूमची संकल्पना आहे. तर मला वाटतं की इतकी सुंदर ही जी कल्पना आहे, म्हणजे एक माणूस चला जे पाहिजे विज्ञान शिकायचे तर ते विज्ञान कितीतरी वैज्ञानिक आपल्या काढतात आहे. त्यांना मुलांना काहीतरी शिकवायचे पण त्यांना वेळ नाही आहे, असं त्यांच्या शाळेत जायचं, तुम्ही शाळेत आलो त्यांना असं वेळ नाही आहे. मग आपण काय करू शकतो? त्यांना ऑनलाईन बोलू शकतो. सर या दिवशी तुम्ही या वेळेत अर्धा तास आमच्या शाळेसाठी येऊ शकाल का? मग ते व्यवस्थित येऊ शकतात. मोठ्या पडद्यावर आपण त्यांना आणू शकतो आणि ते मुलांना मार्गदर्शन करू शकतो. नंतर तू जसं बोलूस मोबाईलवर तसं तू डायरेक्ट त्यांच्याशी बोलू शकशील आणि अशा प्रकारचा संवाद या सगळ्या ह्याच्यामध्ये होऊ शकेल. तर संवाद होणं फार महत्वाचं आहे. तर आपण पाहूया इथे ऑनलाईन असलेले कोणाशी अक्सर स्पीकर ऑनलाईन का स्पीकर आहे आणि मग ते त्याचं रेट जे आहे